सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी. सातारा करंजेतर्फे येथे एका घराचे बांधकामातील उभे असलेले कॉलमचे 30,000 रुपयाचे लोखंडी बार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत फिर्याद 16 फेब्रुवारीला शहनाज इस्माईल शेख, राहणार कोंडवे, तालुका जिल्हा सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी भंगार दुकानदारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयल अशफाक शेख, वय 27, राहणार करंजेपेठ, सातारा, तर राजेश जगन गाडगे, वय 30, राहणार बोंदोडे, पोस्ट गजवडी, तालुका सातारा, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सदर माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेने भंगार व्यावसायिक आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीचा 30,000 रुपयाचा लोखंडी बार व त्याने गुन्ह्यातील चोरलेले लोखंडी बार वाहून नेण्यासाठी वापरलेले मालवाहू वाहन टेम्पो असा एकूण 2,30,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भिंगारदिवे हे करत आहेत. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.